शहरात सोशल मीडिया आणि दलालांच्या नेटवर्क मार्फत सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारासह 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे. शहरात सोशल मीडिया आणि दलालांच्या नेटवर्कद्वारे सेक्स रॅकेट चालवणाऱ्या मुख्य सूत्रधारासह 8 जणांविरुद्ध महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त पंकज डहाणे यांनी दिली आहे. प्रताप अंतर्यामी साहू वय 26, लिपून अंतर्यामी साहू वय 23, अमरेंद्र ईश्वरचंद्र साहू वय 28, अजय लोकबहादूर गिरी वय 25 हे तिघे राहणारे उबाळेनगर वाघोली मूळ ओरिसाचे आहेत. बिंकू टंकबहादूर छेत्री वय 25, शांती लक्ष्मणगिरी वय 25, रमेश रुद्र बहादूरगिरी वय 30 आणि बाबूराम भीमबहादूरगिरी हे सर्व राहणारे मुंढवा मूळ आसामचे आहेत अशी मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेल्यांची नावे आहेत. या आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांचे इतर साथीदार फरारी आहेत. येरळा पोलिटिशियन CR नंबर 1757/17 या गुन्ह्यामध्ये जवळपास 23 आरोपींना मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. हे सर्व आरोपी वेश्याव्यवसायाच्या गुन्ह्यामध्ये महिलांकडनं वेश्यव्यवसाय करून घेण्यासाठी आणि त्यांची दलाली करण्यासंदर्भात हे काम करत होते. या सर्वांवर मोकांतर्गत कारवाई करण्यात आलेली आहे. मोकांतर्गत ही पिटा एक खाली दुसरी कारवाई आहे आणि या वर्षातली ही 18वी कारवाई आहे. 18 टोळ्यांवर मोका लावून मागील 6-8 महिन्यापासून ते कार्यरत होते.